ना हत जन हद्द जन भय इन नमु जे डी एस बीजेपी वाणिके आंदे विलविल विलविल कर्क हिडक यार कर्क हिडक यार कर्क एलू कर्क एन डी एल बरबड़ी अतर एन डी एरगड़ बनी अतर अल्ल नोड़ एन डी कितकोबरेंगलूर वेस्ट बैंडल कुतंत्रो अखिलेश यादव अल कितार मत हत सर पड़स्क्रप आम इमने कर्क इ भाड़ दिवस नड़ हिंदे ऐन नोड़ी एस एम कृष्णवर मुख्यमंत्री एस जन कर्क्री पार्टी के बीजेपी हद्न इप जन तक्री नेक्स्ट चुनाव बंदा एर सवि नाकु अरवे सीटी बंद रही सदराम हदिमूर मुख्यमंत्री ईद वर्ष इतारे जन पार्टी कर्क्री एस्ट बंदी एपत्ट बंदी मणे बर बर एबत्त आय्के नी नूर सीट के तबत्क बंद ना हत जन हद्द जन भय इन नमु मतलब गोतलवा जे डी एस बीजेपी वाणिके आंदे विलविल विलविल इन संपूर्ण विलीन सदेश नाविन्नू जस्ट एंड बारी हम ना बीजेपी हईकमांड जो चर्चे बंदे इश्गेटी इन मुद्दे कार्यक्रम अब प्रारंभ आगे इन नड़ीतर नोड़ राज्य अलयू प्रारंभ ना मोदी तविड़ा रीतल प्रश्ने प्रिलिमिनरी स्टेज नावेनो अलयन्स बेहे के दैली मटदली चर्चे एरू कड़ी ना ओके मे सहमत मुंदी प्रक्रिया ईद राज्य चुनाव है चुनाव नंतर के दिन नम राज्य बीजेपी नायक या बरी ना केंद्र सरकार हईकमांड जो चर्चे अद्द्र जोतल इतक बीजेपी नायक विश्वास तेजक नाटे वो कुटुब तर एर पक्ष के ना हिंदी एर अनुभव ऐन बीजेपी जो सरकार इबूद कांग्रेस जो सरकार नानू एरू सदर्भदू ये तपे तपन नरे कटे अदर नो नानुभस मुंदार दृष्टिया वाले रीतलिक लांग टर्मी राज्य जनते हित दृष्टि हेतर केंद्र सरकार हण को हण को नम दुबार बीतावर ना मुख्यमंत्री ना एन डी ए पार्ट आगे हम इन प्रिलिमिनरी स्टेज अल चुनाव नडसक नहीं बरगाल जन नोंदे नल्वत जन शासक दंड तक तेलंगण हे रैत कष्ट सुख कई राज्य चुनाव नडसतक गलाटे बरगाल के राज्य सरकार जवाबारी नावेन खर्चमी खर्चमी नंतर केंद्र सरकार हणु पड़े केस नानू एर बारे मुख्यमंत्री केस ना हेद तक हण बिगड़े आगदिया ना मुख्यमंत्री तकतर महिति तक निम्स अदी ना राज्य हित दृष्टिया नम कार्यक्रम नावत बीजेपी जो वाणिके
ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಲವಾರು ವಿಷಯದಲ್ಲಿ ಏನು ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ ಅದು ಸರಿಪಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ವೇದಿಕೆಯನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಸಿದ್ಧ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ದೇವೇಗೌಡರು ಒಂದು ಬಾರಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಅವಕಾಶ ನಾಳೆ ಜೊತೆ ಕೊಟ್ಟರು ಅದರ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ನೀರಾವರಿ ಯೋಜನೆಗೆ 15-18 ಸಾವಿರ ಕೋಟಿ ದುಡ್ಡು ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ರೆ ದೇವೇಗೌಡರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಹೋಗಿ ಡೆಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದಕ್ಕೆ ಆ ಹಿನ್ನೆಲೆನೇ ನಮಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಇರೋದು ಇವತ್ತು ಬರೀ ಅಧಿಕಾರ ಹಿಡಿಯಲಿಕ್ಕೋ ಚುನಾವಣೆ ಗೆಲ್ಲೋದಕ್ಕೋ ಅಷ್ಟಕ್ಕೆ ಸೀಮಿತವಾಗಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಹೊಂದಾಣಿಕೆ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅನ್ಯಾಯಗಳೇನಿದೆ ನಮ್ಮ ನ್ಯಾಯಯುತವಾದಂಥ ಹಕ್ಕು ಅದನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಪಡೆಯಬೇಕು ಅದಕ್ಕೆ ವೇದಿಕೆ ಸಿದ್ಧ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಹೆಚ್ಚಿನ ವಿಡಿಯೋಗಳಿಗೆ ಪ್ರತಿಧ್ವನಿ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ